वशिष्ठपुत्रपराशरच व्यासं श्रुतं गौरवपदं महंतं गोविंदयोगीन्द्रमताशिष्यं श्रीशंकराचार्यमताश्य पद्मपालेत्यस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वातिकारमन्यान् सन्ततमानतो श्रुतिप्राणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं माधवायं सूत्रभाष्यकृतं वंदे भगवन्तो पुनः पुनः नित्यं शुद्धं निरासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरु ब्रह्म नमाम्यहं गुरु ब्रह्म नमाम्यहं गुरु ब्रह्म नमाम्यहं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि यौवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्या श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा एकनाथी भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया। भजन नंबर 38 नंबरचं भजन आहे। होती त्यांचा आता
पाशन से पाशन से गुरुविन मजला कोणी न से गुरुविन मजला कोणी न से गुरुविन मज आधार न से सगे सो यरे बंधु सोबती सगे सो यरे बंधु सोबती माझा म्हणुनी आश्रय घेती माझा म्हणुनी आश्रय घेती स्वार्थ पुला साधुन घेती साधुन घेती स्वार्थ संपता कोण पुसे स्वार्थ संपता कोण पुसे गुरुविन मजला कोणी नसे से गुरुविन मज आधार न से गुरुविन मज आधार न से सुख काळे हे सारे जमती सुख काळे सारे जमती विपत्काली हे सोडून जाती विपत्काली हे सोडून जाती कुणी न मजला माझा म्हणती कुणी न मजला माझा म्हणती कृत्रिमयांचे प्रेम से कृत्रिमयांचे प्रेम से गुरुविन मजला कोणी नसे गुरुविन मजला कोणी नसे गुरुविन मज आधार नसे गुरुदेवांचे होता दर्शन गुरुदेवांचे होता दर्शन करुणेची ती मूर्ती पाहुन करुणेची ती मूर्ती पाहुन भाव भक्तीने केले वंदन भाव भक्तीने केले वंदन गुरुमूर्ती मम ध्यानी ठसे गुरुमूर्ती मम ध्यानी ठसे गुरुविण मजला कोणी नसे से गुरुविन मज आधार न से गुरुविन मज आधार न से गुरुदेवानी कृपा केली गुरुदेवानी कृपा केली अंतर शक्ती जागृत झाली अंतर शक्ती जागृत झाली क्रियाशीलती सदैव बनली क्रियाशीलती
सदैव बनले तिचाच मज आधार असे तिचाच मज आधार असे गुरुविण मजला कोणी नसे से गुरुविण मज आधार नसे गुरुविण मज आधार नसे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। विषय चाललेला आहे सद्गुरु स्तुतीचा। सद्गुरूंचं जे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे ते मोठं अगाध वर्णन आहे। सद्गुरू सगळ्यांपेक्षा थोर आहेत, सद्गुरूंना जगामध्ये उपमा नाही असं महाराज म्हणतायत। सद्गुरू ब्रह्म आहेत आणि ब्रह्माचेही प्रकाशक असल्यामुळे ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहेत। किंबहुना सद्गुरु म्हणजेच परब्रह्म आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। बघा, गुरु ब्रह्म दोन्ही समान काल सांगत होते पण हेही उपमा किंचित न्यून, ते ब्रह्माशी सुद्धा समानता ठेवून वर आहेत। गुरु वाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण, ते सद्गुरु समान अद्वैत्वे, तेव्हा गुरु वाक्यानेच ब्रह्माचंही ज्ञान होतं। जर सद्गुरु मिळाले नाही, सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होतं, आणि जर सद्गुरु मिळाले नाही तर ब्रह्माचं ज्ञान आणि ब्रह्म कसं कळणार आपल्याला। म्हणून गुरुवाक्य, गुरुकृपा, गुरुशक्ती, गुरुज्ञान हे सगळ्यात महान आहे असं सांगून राहिलेले आहेत। या लागी अगाध गुरु महिमा, उपमा नाही निरुपमा। त्याला उपमाच नाही आहे गुरुला, म्हणून त्याला निरुपम म्हटलेलं आहे। जसा आत्मा निरुपम आहे तसा सद्गुरूही निरुपम असतो। ब्रह्मी ब्रह्मत्व प्रमाण प्रमा हे वाक्य महिमा गुरुची, तेव्हा गुरुची महिमा अगाध आहे। प्रमाण आणि प्रमाण कुठल्याही याच्याने ते मोजता येणार नाही। ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, ब्रह्म हे सगळ्यांचं प्रकाशक आहे। सद्गुरु तयाचा प्रकाशक, आणि सद्गुरु तर त्या ब्रह्माचाच प्रकाशक आहे। एवं गुरुहुनी अधिक नाही आणिक पूज्यत्वे, म्हणून गुरुपेक्षा अधिक पूजनीय दुसरं कोणीही नाही। म्हणजे सद्गुरु हे सर्वात अधिक पूजनीय आहेत।
या लागी गुरु ते मनुष्य बुद्धि पाहुणे गा त्रिशुद्धी। म्हणून साधकांना सांगण्यात येतं, शिष्यांना सांगण्यात येतं की गुरूंना मनुष्य बुद्धीने पाहू नका। आमची मनुष्याची जी बुद्धी आहे ती जगाच्या विषयांसाठी आहे, जगाच्या कर्मांसाठी आहे। गुरूंना मनुष्य बुद्धीनं पाहून तशा प्रकारचा बोध घेऊ नका। गुरु ते या लागी गुरु ते मनुष्य बुद्धी पाहुणे गा त्रिशुद्धी। आयुष्ये भावार्थ बुद्धी सहजे चित्तशुद्धी सशिष्या। कारण गुरूंच्या कृपेनं आमची चित्तशुद्धी होते, मग त्या चित्तशुद्धीमध्ये बुद्धी आली, बुद्धी पण शुद्ध होते। ज्यांचा गुरुचरणी निसीम भाव, ज्यांचा गुरुचरणी निसीम भाव त्यांचा मनोरथपूर्वी देव पावा। जे साधक जे शिष्य गुरूंचा अखंड ध्यास देऊन त्यांच्या ठिकाणी सद्भाव ठेवतात, त्यांचे मनोरथ पूर्ण होतात, त्यांच्या इच्छा कामना वासना ज्या असतील त्या पूर्ण होतात। बघा, गुरु आज्ञा देव पाळी, पहा हो गुरु आज्ञा देव सुद्धा पाळतात, कारण गुरुंनी जे सांगितलं असेल तसंच व्हायला पाहिजे असं देव सुद्धा म्हणतात। गुरु आज्ञा देव पाळी, पहा हो गुरु वाक्ये स्वयमेव जड मूळ तारी। आणि जड मूळ असे जे लोक असतील त्यांना तारण करणारे सद्गुरु आहेत, सद्गुरु तारतात त्यांना। ब्रह्मभावे जे गुरुसेवक, आता ब्रह्मभावाने जे गुरूंची सेवा करतात, देवो त्यांचा आज्ञाधारक। बघा, अरे देवसुद्धा आपला आज्ञाधारक होऊन जातो। आपण सांगू देवाला, देवा असं कर रे तू, तसं होतो। पण ब्रह्मभावाने गुरूंची सेवा केली पाहिजे। ब्रह्मभावे जे गुरुसेवक, देवो त्यांचा आज्ञाधारक। त्याशी नित्य पुरवी निजात्म सुख, हे गुरुमर्यादा देख मूलंघी। देवसुद्धा त्यांची आज्ञा मोडत नाही। गुरूंनी सांगितलेली जी गोष्ट असेल त्यालाच देवसुद्धा मान देतो, आणि गुरूंची आज्ञा उल्लंघन करून देव कधी वागत नाही। म्हणजे देवसुद्धा गुरूंच्या आज्ञा पाळतो। जर देवसुद्धा गुरूंची आज्ञा पाळत असेल तर आम्ही साधक विचार करा। म्हणून गुरु आज्ञेचं उल्लंघन करू नका असं म्हणतात। देवो गुरु आज्ञा स्वये मानी, तव गुरु देवाशी पूज्यत्वाणी। बघा काय म्हणतात, देव गुरूंची आज्ञा स्वतः मानतात, तेव्हा गुरूंमुळे देवाला पूज्यत्व प्राप्त होतं। गुरूंची देवाला पूजा आपण का करतो तर गुरु सांगतात म्हणून। म्हणजे गुरूंच्या कृपेनं देवांची पूज्यता पूजनीयता होते। बघा, गुरु देवाशी पूज्यता आणि एवं उभयता अभिन्नपणी भावार्थी लागूनी तारक। अशा तऱ्हेनं देव आणि गुरु दोन्हीही त्या भक्ताचं रक्षण करतात, त्यांना तारून नेतात। आता ज्यांच्या अंतरंगामध्ये असा भाव नाही गुरुबद्दल, ज्यांच्या अंतकरणामध्ये सद्गुरूंच्या प्रती असा भाव नाही, सद्भाव नाही, सद्भाव नाही अभ्यंतरी,
बाह्य भक्ति भावेची करी, तो बाहेर भक्ति करताना दाखवतो लोकांना की मी फार भक्त आहे म्हणून, परंतु अंतकरणामध्ये सद्भाव नाही गुरुबद्दल। तेव्हा सद्भाव नाही अभ्यंतरी बाह्य भक्ति भावेची करी, ते भावानुसारे संसारी नाना परी स्वय ठकती। महाराज म्हणतात असे जे लोक आहेत ज्यांच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या प्रति सद्भाव नाही, ते या संसारामध्ये ठकतात म्हणजे फसतात, त्यांना दुःखच दुःख येतात संसारामध्ये। म्हणून गुरूंच्या प्रति सद्भाव ठेवला पाहिजे। सद्भाव नाही अंतरी झालं, ठकले ते मनुष्य गती। आणि जे मनुष्य आपल्या मताप्रमाणे वागून ठकतात म्हणजे फसतात, ठकले ते मनुष्य गती, ठकले ते निजस्वार्थी। आणि ते निजस्वार्थी आहे, आपला स्वार्थ पाहण्यासाठी फसतात। ठकले ते ब्रह्मप्राप्ती, त्यांना ब्रह्माची प्राप्ती होत नाही, ब्रह्माच्या प्राप्तीमध्ये ते फसले। दंभे हरिभक्ती, आणि हरिभक्त होऊन हरीची भक्तीसुद्धा मोठ्या दंभाने करतात, ढोंग करतात। दंभ म्हणजे ढोंग, लोकांना दाखवतात की आम्ही फार मोठे भक्त आहोत, असा ढोंगीपणा दाखवतात। ठकले नानापरी, ठकले ते मनुष्यगती, ठकले ते निजस्वार्थी, ठकले ते ब्रह्मप्राप्ती, दंभे हरिभक्ती कदा कदा उपजे। महाराज म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये दंभ आहे, दंभ म्हणजे ढोंग, त्याला हरिभक्ती कधीही प्राप्त होणार नाही। तो जरी हरिभक्त म्हणून दाखवत असला तरी खरी हरिभक्त त्या भक्त तो होऊ शकत नाही। येथ भावे विण तत्वता परमार्थू नये हाता। बघावा, हा जो परमार्थ आहे तो सद्भावनेच प्राप्त होणारा आहे। भाव नसेल, सद्भाव नसेल अंतकरणामध्ये, तर संसारामध्ये डुबक्या मार, त्याला परमार्थ कधी हाती लागणार नाही। ठकले ते ब्रह्मप्राप्ती, दंभे हरिभक्ती कदा नुपजे, तेव्हा ढोंग करून हरिभक्ती कधी निर्माण होत नाही। हरिभक्तीसाठी शुद्ध अंतकरण असावं लागतं, तेव्हा शुद्ध अंतकरणानेच खरी हरी भक्ती होते असं म्हणतात। येथ भावे वीण तत्वता परमार्थ नये हाता, सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव। म्हणून सद्भाव हा प्रत्येक साधनेमध्ये असला पाहिजे। कोणती का साधना कराना तुम्ही, जी कोणती साधना तुम्ही कराल त्या साधनेमध्ये सद्भाव असलाच पाहिजे। बघा, कोरडे खांबी धरिता सद्भाव, तेथेची प्रगटे देव आदि देव। अहो, साधा कोरडा खांब जरी घेतला आणि सांगितलं की या कोरड्या खांबाला सद्भावनेनं पाणी घाल, कोरडा खांबा लाकुडे, आणि सांगितलं की जा तिथं तो खांब रो आणि त्याला पाणी घाल, जर सद्भावनेनं भगवंताच्या कृपेनं गुरुच्या प्रसादाने जर त्याला खरोखर पाणी घातलं तर त्या कोरड्या लाकडाला सुद्धा पानं फुटतात, जिवंत होतं ते, इतका गुरूंचा प्रसाद प्रलंकारी आहे। कोरडी खांबी धरिता सद्भाव, तेथेची प्रगटे देव दिदेवो।
माँ सद्गुरु तव तो पहाओ स्वय स्वयमेव परब्रह्म तेव्हा सद्गुरु हे परब्रह्म आहेत ही गोष्ट कदापि विसरू नये. सद्गुरु म्हणजे सामान्य बुद्धीच्या माणसाला आपल्यासारखाच मनुष्य वाटतो, ते त्याला आपल्यासारखा मनुष्य समजतात आणि असा तुम्ही आपल्या बुद्धीने त्याला मनुष्य समजत असाल तर मनुष्याला मनुष्याकडून ज्या प्राप्ती होतात त्याच प्राप्ती मग त्याच्याकडून होतील. त्यांना परब्रह्माची आत्मदेवाची प्राप्ती कधीही होणार नाही. या लागी गुरु भजना परता भजावया मार्ग नाही आयता ज्ञान भक्ती जे तत्वता ते जाण सर्वता सद्गुरु भक्ती. बघा नाथांनी आता पुन्हा आपल्याला सांगून टाकलं की गुरु भजना परता भजण्यासाठी श्रेष्ठ काहीही नाही. मार्ग नाही आयता हे जे ब्रह्मज्ञान आहे भक्ती आहे ती तत्वता जाण सर्वता सद्गुरु भक्ती ती सद्गुरु भक्तीच आहे. ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरु भक्तीशिवाय ती प्राप्त होणारी नाही गोष्ट. म्हणून ब्रह्मज्ञान आत्मा आत्मज्ञान हे सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होणार आहे. गुरुहुनी श्रेष्ठ ब्रह्म म्हणता गुरुत्वाला कनिष्ठ धर्म. जर तुम्ही ब्रह्म श्रेष्ठ आहे गुरुपेक्षा असं म्हणायला लागलात तर गुरूंना कमीपणा आला. गुरु लहान झाले त्या ब्रह्मापेक्षा. गुरुत्वाला कनिष्ठ धर्म ऐसा भावधरिता विषम ब्रह्मसाम्य शिष्यानुपजे. आणि जर असा भाव तुम्ही ठेवला असेल तर हे शिष्या तुला तो ब्रह्मस्वरूपाचा आनंद ब्रह्मस्वरूपाचं ते जे ज्ञान आहे ते कधी प्राप्त होणार नाही. म्हणून गुरुला ब्रह्मापेक्षा लहान समजू नका असं वारंवार नाथ महाराज सांगतायत. आम्हा सद्गुरु तोच परब्रह्म. बस ठरला आता की आम्हाला सद्गुरु हेच परब्रह्म आहे. गुरुगीता ते सांगून राहिली ना आपल्याला सद्गुरु रेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर सद्गुरूच परब्रह्म आहेत. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम. असा निज भाव म्हणजे आपला स्वतःचा भाव सप्रेमाने ठेवा. प्रेमयुक्त सद्भाव ठेवा. हेची गुरुसेवा उत्तम. बस गुरुसेवा आणखी काय आहे. गुरूंचं स्थान पाहून गुरूंचं स्वरूप पाहून गुरूंना सदैव त्या पद्धतीने जाणा हीच खरोखर गुरुभक्ती आहे. बघा आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम. हेची गुरुसेवा उत्तम शिष्य परब्रह्म स्वय होय. आणि असा भाव जर ठेवला की गुरु परब्रह्म आहेत परब्रह्म आहेत परब्रह्म आहेत तर तो शिष्यही परब्रह्म होऊन जातो. गुरुला परब्रह्म म्हणून तू सदैव ध्यास धरलेला असला तर त्या ध्यासाने तू स्वयं स्वतःसुद्धा परब्रह्म होशील. तो शिष्यही परब्रह्म स्वय होय. ऐशे गुरुसेवे यात प्रल्हाद झाला द्वंद्वातीत. उदाहरण आहेत का हो महाराज अशी जगात म्हणे आहे ना. अरे हा भक्त प्रल्हाद बघा ना तो द्वंद्वातीत झाला. तो अद्वैताशी गेला. तो परब्रह्मस्वरूप झाला. बघा ऐशे गुरुसेवे यात प्रल्हाद झाला द्वंद्वातीत.
तो नारद बघा नारद स्वानंदे गात नाचत ब्रह्मसाम्ये विचरत सुर असुर स्थाने. अरे तो नारद सुद्धा ब्रह्मस्थितीमध्ये गेलेला आहे, तोही आनंदाने नाचतो गातो आणि भजन करत देव आणि राक्षस सगळ्यांच्या ठिकाणी जातो. तो नारदाला कोणी अडवत नाही. पहा तुम्ही, नारद हा सगळ्यांकडे फिरतो, दुष्ट असो सुष्ट असो भक्त असो नसो कोणी, कारण तो भजन गातो ना देवाचं, अखंड नाम चालू आहे. त्या अखंड नामाने त्याला कुठल्याही कोणालाही तो भेटू शकतो, त्याला मनाही नाही कुठे. मग आपण करा म्हणा देवाचं नाव अखंड घ्या. आयशीची गुरुसेवा करिता चुकली अंबरीशीची गर्व व्यथा, ते गमे ते गर्भ जहाला देवोची साहता, भक्ता भव्यथा बाधो नेवी. अंबरीश राजाची कथाही अशीच आहे. आता ती कथा सांगणं भाग आहे, ऐका थोडीशी अंबरीश राजाची कथा. अंबरीश नावाचा राजा होऊन गेला. आंबळनेला अंबरीशी टेकडी आहे बरं का, जाता का कधी? ही अंबरीशी टेकडी म्हणजे अंबरीश राजाने कदाचित तिथे वास केला असेल एखाद्या वेळेला. हा जो अंबरीश राजा होऊन गेला तो मोठा धार्मिक होता, हरिभक्त होता आणि दररोज देवाचं पूजन अर्चन करून भक्ती करायचा. आणि राजा होता, राजा असून दररोज देवाचं पूजन अर्चन गुरुची भक्ती करायचा. एके दिवशी एकादशीचा दिवस होता. एकादशीचा उपवास होता राजाचा, उपास धरला होता एकादशीचा. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडायचा. तेव्हा द्वादशीच्या दिवशी त्याच्याकडे दुर्वास ऋषी आले. राजाचा आता द्वादशीचा उपवास सोडणार होता दुपारी, त्यावेळेला पूजा अर्चा करून देवाची पूजा अर्चा करून मग अन्न भक्षण करायचं द्वादशीला, असा त्यांचा नियम होता. दुर्वास ऋषी आले त्याच्याकडे सकाळीच, आदरात इथे केलं, या या महाराज या या या. दुर्वास ऋषी, दुर्वास कोण होता माहिती का तुम्हाला कोण होता? कोणाचा होता तो? कोणाचा मुलगा होता? हा अत्री ऋषीचा मुलगा होता, बरोबर आहे. हे अत्री ऋषीचे तीन बाळ बरं का, एक हा दुर्वास, एक आपले आहे दत्त आणि चंद्र. तर हे तीन पुत्र होते त्याचे. अत्रीचा मुलगा होता तो दुर्वास, पण भलतात रागीट होता, ऋषी होता, तप होतं, शक्ती होती, पण रागीट होता, राग यायचा त्याला फार. असा हा दुर्वास ऋषी द्वादशीला अंबरीश राजाच्या घरी आला. अंबरीश राजाने त्याचं मोठं स्वागत केलं, पूजा अर्चा केली त्याची. मग आज महाराज आमच्याकडे तुम्ही पारणं फेडायला या दुपारी, आमचं एकादशीचं व्रत असतं, ते एकादशीचं व्रत आम्ही सोडणार, म्हणजे
उपास उठणार आहे तेव्हा तुम्ही या महाराज जेवायला. तो म्हणाला मी जाऊन येतो आता नदीवर, माझंही तर्पण वगैरे राहिलेलं आहे. म्हणून हा दुर्वास गेला नदीवर आणि तिकडेच तर्पण करत बसला. इकडे वेळ होऊन गेली, राजा अंबर्षी त्याची वाट पाहून आला सारखा. अरे आता 12 वेळ आली आहे, उद्या तिथी बदलते. आता तिथी बदलण्यापूर्वी द्वादशीचं पानं फेडाना एकादशीचं. अजून काही दुर्वास आला नाही बाबा. मग त्यांचे जे ब्राह्मण होते त्यांना विचारलं राजाने की काओ काय करायचं आता, हा तर मोठा विचित्र प्रसंग आला आहे. आता एकादशीचं पारणं तर फेडलंच पाहिजे आता, आणि ऋषी तर काही येत नाही, त्यांना तर आपण बोलवलेलं आहे. मग त्या ब्राह्मणांनी सांगितलं, हे पा महाराज आता काय करावा, आता तो येईल तेव्हा येईल, पण आपली वेळ वाया जाता कामा नये, बरोबर वेळच्या वेळेला ते व्हायलाच पाहिजे. मग तुम्ही असं करा म्हणे की देवाचा तीर्थप्रसाद घ्या नुसता. देवाचा प्रसाद आहे, त्याला काय ते काही जेवण नाही आहे, तर प्रसाद घेऊन तुम्ही पारणं फेडा तीर्थ घेऊन. मग अशा तऱ्हेनं हा ते ब्राह्मण तीर्थ टाकतायत आणि हा असं घेतोय आणि असं पिणार तेवढा तो आला. त्याने पाहिलं, त्याने ते पितांना पाहिल्याबरोबर भडकला तो. अरे मला न विचारता मला न बोलवता माझ्याबरोबर न बसता तू एकटा खाऊन राहिला पिऊन राहिला, चिडला, राग आला. अतिथीला असं वागवतं का? तुमच्या घरी जर पाहुणा आला कोणी तर त्याला त्याच्या अगोदर तुम्ही जेवण करून घ्याल का? चिडला बाबा तो दुर्वास. दुर्वास चिडल्यामुळे राजा घाबरला. अरे बापरे, आता लगेच शाप दिला दुर्वासाने. काय शाप दिला? तुला 10 गर्भ घ्यावे लागतील, 10 वेळेला जन्म घ्यावा लागेल, तू मुक्त होणार नाही. काय सामान्य शाप आहे का? तुला 10 जन्म घ्यावे लागतील मुक्त होण्यासाठी, असा शाप दिला बाबा. आणि काही चुकलं नाही, काय नाही देवा, मी तर काय नाही, तुझीच भक्ती करतोय, तुझ्यासाठी हे सगळं करून राहिलो मी, आणि मला हा असला भयंकर शाप. भगवंताला त्याने बोलावलं, हाक मारली राजाने. राजाने हाक मारली, देवा धाव तू आता, इथं माझं रक्षण करणारा आता कोणीही नाही. भगवान त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्याच्यापुढे उभे राहिले. भगवान विष्णू पुढे उभे राहिले त्याच्यापुढे आणि म्हणाले, राजा भिवू नको, तू माझी सेवा करतोय ना, तू भिवू नको, तुझे दाही गर्भवास मी सोसेन. भगवान म्हणाले, हा त्याला तू घाबरू नको, तुझे गर्भवास मी सोसेन, तू निश्चिंत राहा, मी पाहतो त्या दुर्वासाला आता. आणि भगवान विष्णूने आपलं सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडलं. बापरे, दुर्वासाला तर घाबरला तो. अरे हे काय झालं, मी शाप दिला म्हणून का ह्या याने मला आता दुर्वा याने सुदर्शन चक्र सोडून मारावं, मी ऋषी आहे. पळ सुटला दुर्वास आणि ते सुदर्शन चक्र त्याच्या पाठीला लागलं, पाठीशी लागलं. तो पुढे पळतो, सुदर्शन चक्र त्याच्या पाठीशी मागं पाठीमागे पाठीमागे
आता गेला ब्रह्मदेवाकडे, चला बाबा ब्रह्मदेवाला भेटू, त्याला हे एवढं गेला ब्रह्मदेवाला, प्रार्थना केली, नमस्कार केला, महाराज अहो हे केवढं संकट आलं आहे माझ्यावर, सुदर्शन चक्र आलं आहे ना, ते आता माझा गळा तोडेल ना। मग ब्रह्मदेव म्हणाला मी काय करू, नाही रे बाबा या बाबतीमध्ये मी काही करू शकत नाही, तू जे काय केलं असेल त्याचा परिणाम भोग। ब्रह्मदेवाने नाकारलं बाबा त्याला। मग पळत 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 भगवान शंकराकडे गेला तो। भगवान शंकराला प्रार्थना केली, हे भगवान अरे तू तरी आवर याला, या विष्णूने माझ्या अंगावर हे सोडलेले सुदर्शन चक्र, आता मी मरेल। भगवान शंकर म्हणाले मी तरी काय करू, ते बाबा कोणाच्या हातात नाही आहे, ते विष्णूचे चक्र आहे त्याच्या हातातच आहे, ते तोच त्याला निवारेल आणि हे होईल। तेव्हा भगवान शंकरांनी त्याला नाही म्हटलं, ब्रह्मदेवाने नाही म्हटलं, मग आता कोण उरलं? शेवटी मग त्या विष्णूलाच प्रार्थना केली की महाराज आता माझी चूक झाली, क्षमा करा मला, माझ्याकडून त्याला शाप दिला गेला चुकून, आता मी आता असं कधी करणार नाही, मग घे मागे शाप, शाप मागे घे। बिचारा राजा चांगला हरिभक्त आहे तो, त्याला तू असा शाप द्यावा? अशा प्रकारे दुर्वासाला भगवान विष्णूंनी मग उद्देश केला आणि सांगितलं की तुझा शाप परत घे, आणि मग त्याने तो परत घेतला, म्हणे मी चुकलो महाराज, मला दंड द्या, मला शिक्षा द्या, मला काही करा आता, पण मला मारू नका हो, हे सुदर्शन चक्र आवरा तुमचं। अशा तऱ्हेनं या हरिभक्तांना सुद्धा भगवंतांनी तारलेलं आहे। तेव्हा आपण सुद्धा देवाची भक्ती करा, देवाची भक्ती हरिभक्ती केल्याने आपल्या या सगळ्या संकटांचा भगवान निराश करतो, नाहीस करतो, सगळी संकट तारतो तो। बघा नारद आनंदे नाचत ब्रह्मसामे विवरत, विचरत सुर असुरस्थाने, ऐशीच गुरुसेवा करिता चुकली अंबरीशाची गर्भव्यथा, ते गर्भ जाहला देवोची सहाता, भक्ता भव्यथा बाधो नेली। तेव्हा देव आपल्यावर घेऊन येतो ते सगळं संकट, त्याचे भोग, आणि त्या भक्ताला काही त्रास होऊ देत नाही, म्हणून भगवंताची भक्ती सतत करत राहा। ऐशिया अभिन्न भावना, सुबुद्धी भजती गुरुचरणा, याच अभिन्न भावनेने गुरुचरणांची भक्ती केली पाहिजे। जशी तुम्ही देवाची भक्ती करता तशीच गुरुचरणांना सुद्धा तुम्ही वंदन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, कारण गुरुचरण हे त्या भगवंताचंच देणं आहे। तो भगवान, तो आत्मा, ते ब्रह्म त्या गुरुचरणांच्या जवळ राहतं, म्हणून तुम्ही गुरुचरणांना सुद्धा तशाच पद्धतीनं वंदन करा। बघा सुबुद्धी भजती गुरुचरण, म्हणून जे सुबुद्धी लोक आहेत, चांगल्या बुद्धीचे लोक गुरुचरणांची सेवा करतात। ते पढियंते जनार्दना, ते पढियंते म्हणजे आवडते असतात जनार्दनाचे, देवाचे। त्याशी भवभावना शिव नेली, आणि मग त्यांना या संसारातल्या कुठल्याही भावना, कुठली भय, कुठलेही त्रास त्यांना स भोगावे लागत नाही। तेव्हा साधकांनो
हाच उपदेश आहे की गुरुंचं चरण सेवा, गुरुंची भक्ती, गुरुंच्यावरचं प्रेम अखंड ठेवा आणि आपल्यावर येणारी सर्व संकट पुढे देव झेलून घेतो. गुरु ब्रह्म दोन्ही एक, निदान असं तरी म्हणा की गुरु आणि ब्रह्म एकच आहे दोन्ही. गुरु ब्रह्म दोन्ही एक, शिष्यही असे तदात्मक. आणि मग अशा तऱ्हेनं गुरु सेवा करत असताना ब्रह्माशी एकरूप होता होता तो शिष्यही ब्रह्म होऊन जातो. तेव्हा शिष्याला ब्रह्मत्व प्राप्त करून देणं हेच खरं गुरूंचं महान कार्य आहे. कारण गुरु स्वयं ब्रह्म आहेत. गुरु स्वतः परब्रह्म आहेत तर आपल्या शिष्यालाही ते परब्रह्म करून टाकतात. मग अशा गुरूंच्या चरणाची सेवा नित्य करत राहावी. गुरु ब्रह्म दोन्ही एक, शिष्यही असे तदात्मक. जे भेदे मानती वेगळीक, जे भेद मानतील वेगळं मानतील तेही माईक कवी सांगे. तेव्हा तो कवी जो आहे तो राजा जनकाला सांगून राहिलेला आहे. इथं अशा तऱ्हेचा हा जो विषय चाललेला आहे हरिभक्तीचा, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आता पुढचा भाग जो याच्या येतोय तो की पुरुषासी जो प्रपंच दिशे. आता ही जी माणसे जगातली ती संसारात जन्माला येतात. आता आपला जो जन्म झाला तो संसारातच झाला ना, कारण आपले आईबाप संसारी असतात. आणि संसारी असल्यामुळे पुरुषाला जन्म मिळतो संसारामध्ये. आणि जन्म जर संसारात झाला असेल तर त्याला पुढे संसारच दिसतो. बरोबर, तिथं वाढतो, खेळतो, तो राहतो. मग तो संसारामध्येच दिस वाढल्यामुळे त्याला संसारच दिसतो ना हो. म्हणून आपली सुद्धा तीच अवस्था आहे ना. आपण सगळे म्हणे संसारामध्येच वाढलो, संसारी झालो आणि प्रपंचच दिसतो आपल्याला. पुरुषाशी जो प्रपंच दिशे तो नसताच मिथ्या भासी. आता पा बाबा, जो प्रपंच आपल्याला दिसतो, जो संसार आपल्याला खरा वाटतो तो खरा नाही, तो मिथ्या आहे, खोटा आहे. कारण जगाचं हे सगळं दृश्यच मिथ्या आहे. तर तो प्रपंच कुठला आला खरा? तेव्हा आपण ज्या प्रपंचामध्ये आज आहोत तो प्रपंच मिथ्या आहे असं नाथ महाराज सांगतात आणि हे सगळे सत्पुरुष सांगतायत. तो नसताच मिथ्या भासे. जेवी काय कला निद्रावशे, स्वप्नी निज मानसे जग कल्पी. उपमा देतात की जसा एखादा मनुष्य झोपला असताना त्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला जगातले अनेक प्रसंग दिसतात आणि ते जगातले सगळे प्रसंग पाहून स्वप्नामध्ये तो ते जग खरं आहे असं मानतो. परंतु स्वप्नात पाहिलेलं जे दृश्य आहे ते जागृतीमध्ये खरं नसतं. स्वप्नाची दुनिया ही जागृतीत खोटी ठरते, मिथ्या ठरते. जशी स्वप्नाची दुनिया जागृतीत खोटी आहे तसा हा जागृतीचा प्रपंचसुद्धा मिथ्या आहे. कारण जागृती ही सुद्धा स्वप्नाची सारखीच एक अवस्था आहे. या तीन अवस्था आपल्याला माहितीच आहे, आपण नेहमी भोगतो. जागृती, निद्रा आणि स्वप्न बदलणाऱ्या अवस्था आहेत या. मग त्या अवस्थासुद्धा मिथ्या आहेत, त्यासुद्धा शाश्वत नाही आहे. शाश्वत तर ती तुरी आहे, पण तिचा तर पत्ता नाही आम्हाला. ती तुरी अवस्था तर आम्हाला कधी भेटतच नाही, पाहिलीच नाही आम्ही. फक्त ही जागृती, निद्रा, स्वप्न, जागृती, निद्रा, स्वप्न, अरे काय हे तर मिथ्या आहे सगळं. आणि हा प्रपंच त्या
जागृतीमध्ये खरा वाटतो, स्वप्नामध्ये खरा वाटतो, मग तो का खरा आहे का तो? त्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थासुद्धा खऱ्या नाही, तर मग त्यामध्ये भासणारं जे आहे ते खरं कसं असेल हो? म्हणून प्रपंच हा मिथ्या आहे असं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, त्यावेळेला ज्या स्थितीमध्ये तो तुम्हाला सत्य वाटतो ती स्थितीसुद्धा सत्य नाही आहे असं समजा। तेव्हा असोनी निद्रावश दिसे स्वप्न, निद्रेत असल्यामुळे स्वप्न दिसतं, तो जागा होऊन आपण करू बैसे मनोरथ ध्यान। आता झोपेमध्ये स्वप्न आहे आणि जागा झाल्यानंतर स्वप्न गेलं, मग स्वप्न गेलं तरी तो मनोरथ करतो, मनोरथ मनोरथ म्हणजे कल्पना करतो। आपण ज्या कल्पना जागृतीमध्ये करतो मनोरथ करतो ते सुद्धा आपली दिवा स्वप्न आहेत, त्यांना दिवा स्वप्न म्हणतात। ती निशा स्वप्न वेगळी, जागृती झोपेतली स्वप्न वेगळी, परंतु दिवसाही आम्ही निराळ्या प्रकारचे मनोरथ करतो। आता मी काय घेतलं आज, मग उद्या काय होईल ते, आणि मग त्याचं काय प्राप्त होईल आपल्याला, चालला मनोरथ पुढे पुढे। उद्या मला काय करायचं आहे आणि परवा कुठं जायचं आहे आणि तिथं काय करायचं आहे आणि काय घेऊन येणार आहे, चालले मनोरथ, नाना प्रकारचे मनोरथ आमचे चालू राहतात, यांना दिवा स्वप्न म्हणतात। तेव्हा ही दिवा स्वप्नसुद्धा मिथ्या असतात, खोटे आहे ते सगळं। फार सुंदर विचार चालू आहे आता हा पुढचा। या विचारांना ऐकण्यासाठी सत्संगाची वेळ संपल्यामुळे विश्राम देऊया। तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया। हरिओम तत्सत। श्री विष्णू ब्रह्मस्वरूपं
एकनाथ महाराज।